हॉलिवूड हा जो चित्रपट आहे मित्रांनो, 3 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. हॉलिवूड या चित्रपटाला क्रिटिक्सकडून रिव्ह्यू जे आहेत खूप प्रमाणावरती चांगले मिळालेले आहेत. 5 पैकी 3 स्टारपर्यंत चित्रपटाला रिव्ह्यूज जे आहेत ते मिळालेले आहेत. IMDb रेटिंग ह्या चित्रपटाला जवळपास 15 लोकांनी काही 10 पैकी 8.5 अशी IMDb रेटिंग ही दिलेली आहे. परंतु खूप प्रेक्षकांना माहितीच नाही की हॉलिवूड नावाचा चित्रपट जो आहे प्रदर्शित झालेला आहे म्हणून. तरी मित्रांनो, या चित्रपटाची स्क्रीन काउंट बाबत जर आपण गोष्ट पाहिली तर मुंबईसारख्या ठिकाणी चित्रपटाला शोज फारच कमी म्हणावे लागतील. 10 जास्तीत जास्त बुकमार्शमध्ये जर पाहिलं तुम्ही तर 10 किंवा त्यापेक्षाही कमी शोज ज्या चित्रपटाला मुंबईसारख्या ठिकाणी मिळत आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तर चित्रपटाला शोज जे आहेत फार कमी मिळाले असतील. त्याचे कारण हे तसेच आहे, कारण की मराठीतही धर्मवीर, सरसेनापती, हंबीरराव, चंद्रमुखी त्यासोबतच बरेच काही चित्रपट जे आहेत प्रदर्शित झालेले आहेत. आणि त्या एवढ्या चित्रपटांच्या मदत हा चित्रपट देखील प्रदर्शित झालेला आहे. व हिंदी बॉक्स ऑफिसवरती तर 3 पिक्चर प्रदर्शित झालेले आहेत. एक पॅन इंडिया फिल्म, 2 आहेत विक्रम व मेजर, त्यासोबत पृथ्वीराज हा चित्रपट एक प्रदर्शित झालेला आहे. त्यामुळे या चित्रपटाला स्क्रीन जे आहेत खूप कमी मिळालेले आहेत. आता चित्रपटाचे दिग्दर्शन जर पाहिलं तर प्रशांत इंगाळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे ते केलेले आहे. आता चित्रपटाचे बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहूयात. चित्रपटाचे बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन एक अवेलेबल नाही आहे. तरीही मी तुम्हाला एक प्रेडिक्शन सांगत होतो की चित्रपटाचे बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झाले असेल. चित्रपटाचे बजेट जर पाहिलं तर 1 कोटी रुपये चित्रपटाचे एक अप्रॉक्सिमेट बजेट आहे. आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन जर पाहिले तर हा जो चित्रपट आहे मित्रांनो, या चित्रपटाचे 3 दिवसाचे कलेक्शन जर पाहिलं तर ॲटमोस्ट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती 30 ते 40 लाख रुपये खूप झाले. हायेस्ट कलेक्शन जे आहे आपले 3 दिवसामध्ये केलेले असेल. त्याच्यावरती चित्रपटाची कमाई जी आहे ती गेली नसेल. तर या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर शॉर्टपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.